येशू 5,000 लोकायले जेवण देते. येशूने आपल्या प्रेषिताईले प्रचार करण्यासाठी आणि लोकायले शिक्षा देण्यासाठी खूप साऱ्या अलग अलग गावात पाठवले. जेव्हा ते वापस आले जती येशू होता, तेव्हा त्याईनं त्याले सांगितले की त्याईनं काय केले होते. तेव्हा येशूने त्याईले समुद्राच्या दुसऱ्या बाजूने त्याच्यासोबत एका शांत ठिकाणी जाऊन काही वेळ पर्यंत आराम करायले बोलावले. तेव्हा ते एका डोंग्यात बसले आणि समुद्राच्या दुसऱ्या बाजूने गेले. पण तथी खूप सारे असे लोक होते, त्याईनं येशूले अन शिष्याईले डोंग्यात जाताना पाहिले होते. तेव्हा ते लोक त्याच्याही पहिले समुद्राच्या दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी समुद्राच्या काठाने धावत आले. जेव्हा येशू अन शिष्य पोचले, तेव्हा लोकायचा एक मोठा समूह त्याची वाट पाहत पहिलेपासूनच तथी होता. त्या जनसमुदायामध्ये बाया अन लेकरांची संख्या सोडून जवळपास 5,000 पेक्षा अधिक माणसं होते. तेव्हा येशूले त्याच्यावर दया आली. येशूले ते लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे दिसून आले, म्हणून त्याने त्याले शिकवण दिली आणि त्याच्यामध्ये जे लोक बीमार होते त्याले बरं केलं. दुपारी उशिराने शिष्याईनं येशूकडे जाऊन म्हटलं, आता खूप उशीर झाला आहे अन आजूबाजूले कोणतेही गाव नाही आहे, म्हणून या लोकायले जाऊ दे, म्हणजे ते खायाले काहीतरी घेतीन. पण येशूने शिष्याईले म्हटलं, तुम्ही त्याले खायाले काहीतरी द्या. तेव्हा त्याईनं उत्तर दिले, आम्ही असे कसे करू शकतो, आमच्यापाशी फक्त 5 भाकरी आणि 2 लहान मासोया आहेत. येशूने आपल्या शिष्याईले म्हटलं की लोकायच्या जनसमुदायाले गवतावर 50-50 पंक्तीने बसायले सांगा. मग येशूने त्या 5 भाकरी आणि 2 मासोया घेऊन वर अभयाकडे पाहिले आणि त्या जेवणासाठी देवाले धन्यवाद केला. मग येशूने त्या भाकरी आणि मासोयाचे तुकडे केले. मग त्याने आपल्या शिष्याईले ते तुकडे लोकायले देण्यासाठी दिले. शिष्य लोकायले वाढतच राहिले आणि ते जेवण कधी संपले नाही. सगळे लोक खाऊन तृप्त झाले. त्यानंतर शिष्याईनं उरलेल्या भाकरी आणि मासोयाचे तुकडे जमा केले आणि ते 12 टोपल्या भरल्या. हे सगळं जेवण फक्त 5 भाकरी आणि 2 मासोयापासून पुरवले गेले.